नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण तरुणींना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी केली माझं कोल्हापूर माझा रोजगार अभियानाची घोषणा. उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राकडून अभियानाचं स्वागत. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धूम्रपान केल्यास आता दंडात्मक कारवाईसह सार्वजनिक सेवा करावी लागणार. आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती. कोल्हापुरातील भोंदूबाबा प्रवीण फडणीसनं जमवली मोठी माया. फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता. आणि प्रसिद्ध लेखिका शिक्षण तज्ञ प्राचार्य अनुराधा गुरव यांचं निधन. साहित्य आणि शिक्षण क्षेत्राची हानी झाल्याची भावना. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्रात आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने त्यांच्या मूळ राज्यात परतलेत. या कामगारांमुळे जिल्ह्यातील उद्योगांना मनुष्यबळाची कमतरता जाणवते आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी या निमित्ताने एक मोठी संधी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानाची घोषणा केली आहे. आज विविध औद्योगिक आणि व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या अभियानाचं स्वागत केलं. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झालेल्या विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्यानं आता मनुष्यबळाची कमतरता जाणवणार असून त्यामुळे उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात अडथळा येत असल्याचं बहुतांश उद्योजकांनी सांगितलं. यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी माझं कोल्हापूर माझा रोजगार ही संकल्पना घेऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून उद्योजकांनी यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानाच्या लोगोचं अनावरणही करण्यात आलं. माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानाच्या माध्यमातून रोजगार संधींसाठी गरजूंनी career@missionrozgar.com या ईमेल IDवर आणि 93 56 96 86 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपली माहिती कळवावी असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी सर्वच मान्यवरांनी या संकल्पनेचं स्वागत करत सहकार्य करण्याची ग्वाही दिली. जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यासह रोजगार निर्मितीसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी उचललेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याच्या भावना उद्योग आणि व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. यामध्ये पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, एअरजेट लूम असोसिएशनचे सतीश पाटील, राजगोंडा पाटील, उद्योजक श्यामसुंदर मर्दा, क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे प्रदीप फरांबळे, नितीन वाडेकर, कागल पंचतारांकित MIDCचे गोरख माळी, स्मॅकचे अतुल पाटील, सुरेंद्र जैन, गोशिमाचे सचिन शिरगावकर, उद्योजक किरण पाटील, आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, या सर्वांनी कुशल मनुष्यबळ मिळाला पाहिजे, लहान आणि मध्यम प्रकल्पांना चालना दिली पाहिजे यासह विविध सूचना मांडल्या. IT असोसिएशनचे शांताराम सुर्वे, स्नेहल बियानी, प्रसन्न कुलकर्णी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनीही विविध सूचना मांडत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेचं स्वागत केलं. यावेळी DY पाटील शैक्षणिक प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील हेही उपस्थित होते. दरम्यान विविध औद्योगिक आणि व्यावसायिक संघटनांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेनंतर नामदार सतेज पाटील यांनी माझं कोल्हापूर माझा रोजगार अभियानाबद्दल सविस्तर माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे 1,00,000 लोक हे जिल्ह्यातून परराज्यामध्ये गेलेले आहेत किंवा इथं काम करणारे लोक बाहेर गेलेले आहेत. आणि म्हणून आम्ही एक मोहीम माझं कोल्हापूर माझा रोजगार ही संकल्पना कोल्हापूरमध्ये मांडलेली आहे.
या संकल्पनेच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या मुलामुलींना इथंच नोकरी देता येईल का या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून आज जवळजवळ 3 तास सगळ्या उद्योजकांबरोबर एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्यांच्याकडं कुठली नोकरीची उपलब्धता आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये मुलामुलींची गरज आहे याची माहिती 3 दिवसात आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत. साधारणपणे बुधवारी ही माहिती आमच्याकडे उपलब्ध होईल. ती माहिती आल्यानंतर ती माहिती आम्ही लोकांच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. आणि मग ज्या मुलामुलींना नोकरी अपेक्षित आहे त्यांनी त्या दृष्टीनं अर्ज करावेत आणि त्यांना ती संधी उपलब्ध करून द्यावी हा आमचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. यासाठी म्हणून career@missionrozgar.com हे ईमेल आय डी आम्ही लॉन्च करतो आहे. career@missionrozgar.com ह्या ईमेलवरती मुलामुलींनी आपले बायोडाटा असतील, आपली माहिती असतील, हे पाठवण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी करावं अशी माझी विनंती आहे. दुसरा एक व्हॉट्सॲप नंबर आम्ही या युवक आणि युवतींसाठी जाहीर करतो आहे, तो 93-56-92-86-86 93-56-92-86-86 या नंबरवर जरी व्हॉट्सॲप केला तरी ती माहिती आम्ही संकलित करणार आहोत. आणि मग उद्योग व्यवसायाकडून आलेली डिमांड आणि आलेल्या लोकांचे अर्ज हे संकलित करून आम्ही त्या त्या लोकांना त्या ठिकाणी जावा किंवा त्या ठिकाणी अप्रोच व्हा या पद्धतीची विनंती त्या ठिकाणी करणार आहोत. माझ्या सर्व कोल्हापुरातील मुलामुलींना विनंती आहे की ही कोरोनाचं संकट असलं तरी आता एक संधी आपल्याला आलेली आहे. या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. थोडं नियमाचं पालन आपण करणं अपेक्षित आहे. उद्योजकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्किल्ड असेल, नॉन स्किल्ड असेल या सगळ्यांना संधी आपण उपलब्ध करून देणार. त्याचबरोबर ITI असेल, स्किल सेंटर्स आहेत, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर्स आहेत, यांच्याकडं ट्रेनिंगची देखील व्यवस्था आपण त्या ठिकाणी करणार आहोत. ज्यांना ट्रेनिंग पाहिजे, ट्रेंड पाहिजे 3 महिन्याचा 2 महिन्याचा ते ट्रेनिंग आपण त्यांना देऊ आणि त्या व्यवसायामध्ये त्याला काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार. क्रीडाईमार्फत देखील त्यांना जी गरज आहे त्याचं ट्रेनिंग, हँड्स ऑन ट्रेनिंग क्रीडाईमार्फत देखील बांधकाम व्यवसायाचं देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. स्मॅकच्या माध्यमातून त्यांच्या ITI ट्रेनिंग आपण देण्याची भूमिका घेणार आहे. इचलकरंजीमधल्या वस्त्र उद्योगाला जो कामगार लागणार आहे, जी लोकं लागणार आहेत त्याचं ट्रेनिंग तिथं त्यांना देऊन तो उपलब्ध त्यांना करून द्यायचा प्रयत्न आपला असणार आहे. त्याचबरोबर एकदा हे सोशल डिस्टन्सिंगचा विषय संपला की जूनच्या शेवटच्या आठवड्यात आपण जॉब फेअर एक इचलकरंजीला आणि एक कोल्हापूरला हे 2 जॉब फेअर आपण या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये कोल्हापुरातल्या लोकांना तिथं अर्ज करता येईल आणि तिथल्या तिथं ताबडतोब ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे ती नोकरीची उपलब्धता आपल्याला द्यायची आहे. मला जाणीव आहे पावसाळा आहे परंतु तरी देखील आपल्याला हे करावं लागेल. या करोनाच्या सगळ्या ह्याच्यातून थोडं बाहेर पडलो की ताबडतोब पहिलं आमचं काम असेल की जॉब फेअर घेणं आणि तो जॉब फेअर देखील या ठिकाणी घेणार आहोत. आणि माझं कोल्हापूर माझा रोजगार या संकल्पनेला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा अशी माझी विनंती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पान मसाला, गुटखा तसंच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्यास, थुंकण्यास आणि धूम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठवण्यात येणार आहे. तसंच त्यांना 1 दिवस सार्वजनिक सेवा करण्याची शिक्षा देण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आपल्याला सर्वांनाच संस्कार झालेले आहेत की थुंकू नये परंतु तरी आपण थुंकतो. या थुंकण्याने किती मोठ्या पद्धतीचे आजार होऊ शकतात हे आपल्याला माहिती आहे की अनेक आजाराचा प्रसार करण्याचं काम या थुंकीतून केलं जातं. आज कोविड हा सुद्धा किंवा कोरोना हा सुद्धा थुंकीतूनच प्रसारित होतो. म्हणून आज जी काही आपण कोविडचे परिणाम या ठिकाणी पाहतो आहोत या सर्व गोष्टी लक्षात घेता कोविड आणि धूम्रपान या दोन्ही अनुषंगांनी एकत्रित शासन निर्णय आज सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेला आहे. आणि त्या अनुषंगाने जो काही बॉम्बे पोलीस ॲक्ट आहे आणि IPC आहे, इंडियन पिनल कोडच्या अनुषंगाने ज्या काही तरतुदी आहेत या सगळ्या
अनुषंगाने शासन निर्णय काढून आपण अधिक कडक लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये एकदा थुंकला आणि पकडला गेला तर 1000 रुपये दंड आणि 1 दिवस सेवा, दुसऱ्यांदा थुंकला आणि पकडला गेला तर 2000 रुपये दंड आणि 3000 रुपये दंड आणि 3 दिवस सेवा, तिसऱ्यांदा पकडला तर 5000 रुपये दंड आणि 5 दिवस सेवा। या उपर सुद्धा IPC मध्ये दंड पण आहे आणि 6 दिवसाचा 6 महिन्यासाठीची शिक्षा सुद्धा आहे। अशा गंभीर स्वरूपाने शिक्षेच्या दृष्टिकोनातूनची व्यवस्था केलेली आहे। परंतु शिक्षेपेक्षा मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आपण म्हणतो, त्या पद्धतीनं सगळ्यांनी या दृष्टिकोनातून आता संस्कारित होण्याची गरज आहे। कुठल्याही परिस्थितीत थुंकू नये, धूम्रपान सार्वजनिक ठिकाणी करू नये, हा महत्त्वाचा विचार मला वाटतं आपण घेतला पाहिजे, कारण यासाठीचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे। प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, शैक्षणिक क्षेत्रातील विचारवंत प्राचार्य अनुराधा कृष्णराव गुरव यांचं आज दुपारी राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता। सोलापूर जिल्ह्यातील बाळे इथं जन्मलेल्या अनुराधा गुरव यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागाच्या प्रमुख म्हणून दीर्घकाळ काम केलं। त्यानंतर डॉक्टर DY पाटील DED महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून त्या कार्यरत राहिल्या। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय संचालकपदीही त्यांनी काम केलं। वैवाहिक आणि शैक्षणिक समुपदेशनाचं कामही त्या करत होत्या। त्यांचे 30 कथासंग्रह, 13 कादंबऱ्या, एकांकिका संग्रह, बालसाहित्याची 30 पुस्तकं, नवसाक्षर साहित्याची 43 पुस्तकं, शैक्षणिक विषयावरील 12 पुस्तकं, लेखसंग्रहाची 16 पुस्तकं असं विपुल साहित्य प्रकाशित झालंय। विविध सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या। त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त झालेत। प्राचार्य अनुराधा गुरव यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता, त्यानुसार त्यांचं देहदान करण्यात आलंय। त्यांच्या निधनानं कोल्हापुरातील साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। आता बातमी मान्सून संदर्भातली। मान्सून केरळच्या समुद्रकिनारी दाखल झाल्याचा दावा स्कायमेट वेदर या संस्थेने केलाय। भारतीय हवामान विभागानं मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता, मात्र स्कायमेटच्या दाव्यानुसार तो 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झालाय। स्कायमेट ही हवामानाचा अंदाज वर्तवणारी खाजगी संस्था आहे। या संस्थेनं ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे। मान्सून आपल्या निर्धारित वेळेच्या आधीच म्हणजे 30 मे रोजीच केरळमध्ये दाखल झालाय। पाऊस, OLR व्हॅल्यू, हवेचा वेग इत्यादी अनुकूल आहेत। अखेर भारतीयांच्या 4 महिन्यांच्या सणाला सुरुवात झाली आहे असं या ट्विटमध्ये म्हटलंय। मान्सून 28 मे रोजी दाखल होईल असं भाकीत स्कायमेटनं या अगोदर वर्तवलं होतं। यामध्ये 2 दिवस आधी किंवा 2 दिवस नंतर असा फरक पडेल असंही स्कायमेटनं स्पष्ट केलं होतं। तर भारतीय हवामान खात्यानं मान्सून 1 जून रोजी केरळच्या समुद्रकिनारी दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता। गेल्या वर्षीच्या महापुरात करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गाव पाण्याखाली गेलं होतं। गेल्या वर्षीचा कटू अनुभव लक्षात घेऊन गावकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची तयारी सुरू केली आहे, पण यापूर्वी पुनर्वसनासाठी दिलेल्या जागांबद्दलच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे। गेल्या वर्षीच्या महापुराचं थरकाप उडवणारा अनुभव पाठीशी असल्यानं जिल्हा प्रशासनानं पावसाळ्या अगोदरपासूनच प्रभावी नियोजन करण्याची तयारी सुरू केली आहे। प्रयाग चिखली गावातील लोकांना प्रशासनाकडून स्थलांतराबाबत अद्याप लेखी सूचना आल्या नसल्या तरी ग्रामस्थांनी मात्र स्थलांतरासाठीची मानसिकता ठेवली आहे। यापूर्वी गावात आलेल्या महापुरानंतर 1989 आणि 2005 साली ज्या लोकांना सोनतळी इथं पुनर्वसनासाठी जागा देण्यात आल्या त्यासंदर्भात कागदोपत्रे अजूनही घोळ आहेत। या जागा संबंधितांच्या मालकीच्या झाल्या नसल्यामुळं ग्रामस्थांना तिथं काहीही विकास करता येत नाही। या जागांवरती घर बांधणीसाठी कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळत नसल्यामुळं तिथं घर बांधून कसं राहायचं असा प्रश्न चिखलीवासी उपस्थित करत आहेत। 1989 पुरानंतर स्थलांतर झाल्यानंतर की कागदपत्र पूर्तताची अद्याप झालेली नाही, मालकी हक्कांप्लॉट दिलेलं नाही, प्रॉपर्टी कार्ड निघालेलं नाही आणि आज मानसिकता जाण्याची ठरली आहे। पण आज लोकांचा प्रश्न आहे की मागासवर्गीय लोक असतील, इतर जातीचे लोक असतील, त्यांना अजूनही अद्याप सोय झालेली नाही। तात्पुरती आम्ही शासनाकडे व्यवस्था करतो, त्या लोकांची सोय व्हावी
आणि जाण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी ठेवलेली आहे. मला शासनाचं सहकार्य असावं एवढं या ठिकाणी आम्ही नमूद करतो. मी पुढच्या भविष्यामध्ये त्याच्यामध्ये पुरातन नियोजन व्हावं त्याच्या सर्वांना मी विनंती करतो की राधानगरीचा जे विषय आहे गेल्या वर्षी 5 TMC पाणी त्या धरणामध्ये राहिल्यामुळं फार मोठा धोका निर्माण झाला. त्याच्यावर नियोजन आत्तापासून झालं तर चांगल्या गोष्टी होतील. आणि ही वेळ परत या सगळ्या पुराला कोल्हापूर जिल्ह्याला येणार नाही. पण नियोजन व्हावं शासनाचं तेव्हा बैठकी व्हावा पाणी ज्या ज्या गावात येते त्या त्या लोकप्रतिनिधींना बोलवून त्यांच्याशी चर्चा करावी. धरणात पाणी किती असावं या संदर्भात जराशी चर्चा झाली तर माझ्यामध्ये हा प्रश्न पुढं उद्भवणार नाही. लोकांची स्वतःहून जाण्याची तयारी आहे आणि जनावरं ही आता प्रत्येकानं सोय केलेलं आहे. ज्याचं तिथं प्लॉट मिळालेलं आहे किंवा घरं बांधलेलं आहे अशा लोकांनी तिथं आता जनावराची राहायची सोय केलेली आहे. तरी पण 1990 प्लॉट दिलं गेलं होती त्यावेळी लोकसंख्या कमी होती प्लॉट मर्यादित दिलेलं होतं आणि आता ह्या 30-31 वर्षात भरपूर लोकसंख्या वाढल्यामुळं आत्ता जवळजवळ लोकांना गावातील 1000 ते 1200 प्लॉटची गरज आहे अशी मागणी आहे. असं असूनसुद्धा आमच्या ते जेवढं करता येईल तेवढं ग्रामपंचायतनं सगळ्यांच्या प्रत्येकापर्यंत जाऊन प्रत्येकाचं मनाची विचारपूस करून प्रत्येकाला जाण्यास असं प्रवृत्त केलं आहे. आणि आम्ही आता चिखलीकर कसल्याही परिस्थितीत शासनाची वाट बघत नाही किंवा आदेशाची वाट बघणार नाही. आमच्या जीवाची काळजी करून आम्ही तिथं जाणार. प्रशासनानं चिखलीवासियांच्या मागणीनुसार शासकीय कागदपत्रांमधील त्रुटी दूर करण्यासाठी प्राधान्यानं विचार करण्याची आता गरज आहे. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. अंगात देवाचा संचार होतो असं सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबा बाण त्याच्या सहकाऱ्यांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांच्या घर, मठी आणि अन्य ठिकाणी छापे टाकले असून या फसवणुकीच्या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. अंगामध्ये स्वामींचा संचार होतो असं सांगून प्रवीण फडणीस यांना आपली 35 लाख रुपयांची फसवणूक केली आहे अशी तक्रार देवकर पाणंद इथल्या संदीप नंदगावकर यांनी पोलिसात दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीनं मंगळवार पेठेतील फडणीसच्या मठावर छापा टाकला. त्यावेळी भोंदूबाबा प्रवीण फडणीस, शेजारी राहणारी सहकारी सविता आष्टेकर, फुलेवाडी इथं राहणारा त्याचा साथीदार श्रीधर सहस्त्रबुद्धे या तिघांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी मठातील काही कागदपत्र आणि वस्तू ताब्यात घेतल्या. यातून प्रवीण फडणीसचे राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं गोशाळा आहे तसंच इतरही काही मालमत्ता आहे असं उघडकीला आलंय. आलिशान मोटारी आणि सुखवस्तू राहणीमान आणि गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये फडणीस यांना गोळा केलेली संपत्ती हे सगळं डोळं दिपवणार आहे. शहरातल्या मध्यवस्थीत राहून लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत फडणीसनं शहरातील अनेकांची आर्थिक लुबाडणूक केली असल्याचा संशय आता व्यक्त होतोय. आज देखील त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी जुना राजवाडा पोलिसात काही लोक आले होते. आपली फसवणूक झाल्याच्या तक्रारी या लोकांनी दाखल केल्यात. भोंदूबाबाच्या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे. संदीप नंदगावकर यांनी दिले फिर्यादीप्रमाणे राजवाडा पोलीस ठाणे गुरु नंबर 258/2020 भादवी 420/323/506/34 प्रमाणे तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 कलम 2 प्रमाणे वरील 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल असून यातील आरोपी फडणीस याने आपण देव बोलतो आपल्या देवास संचार आहे असे सांगून आपल्या तोंडून जे उच्चार निघतात किंवा जो आदेश निघतो तो साईबाबांचा स्वामी समर्थांचा आहे असे सांगून तसेच यातील आरोपी शस्त्रबुद्धी याने आपल्या अंगी साईबाबांचा संचार होतो आपल्या आपण साईबाबांचा अवतार आहे असे सांगून यातील 20 कुटुंबाची सुमारे 20 कुटुंबांची फसवणूक केली असून यातील फिर्यादी व फिर्यादींचे नातेवाईक यांना
आर्थिक कोट्यवधी रुपयांची साधारण सुमारे 4 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करून शारीरिक व मानसिक त्रास दिला असून यातील 3 आरोपींना अटक केली असून माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 7 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन अर्थात सीटूचा 50वा वर्धापन दिन संघटित असंघटित कामगारांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षित अंतराचा नियम पाळत साजरा केला. यावेळी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायदेकरणाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. सीटूशी संलग्न लालबावटा बांधकाम कामगार संघटना, कोल्हापूर जिल्हा आशा आणि गटप्रवर्तक युनियन, कोल्हापूर जिल्हा इंजिनिअरिंग कामगार संघटना, शालेय पोषण आहार संघटना लालबावटा जनरल कामगार युनियन, ऊसतोडणी कामगार संघटना MSMRA संघटना आदी संघटनांनी कामाच्या ठिकाणीच वर्धापन दिन साजरा केला. राधानगरी तालुका लालबावटा कामगार संघटनेच्या वतीनं कामगार एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या. यामध्ये तालुका अध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार, तालुका सचिव शिवाजी कांबळे, युवराज सुतार, संदीप यादव, अजित कांबळे, संतोष कांबळे, भरत सुतार, अक्काताई पोवार आदींसह कामगारांनी सहभाग घेतला. राधानगरी, कागल, भुदरगड या तालुक्यांसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कामगारांनी कामाच्या ठिकाणीच सीटूचा वर्धापन दिन साजरा केला. लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजीराव मगदुम यांनी केंद्र सरकारकडून कामगार कायद्यात केल्या जाणाऱ्या बदलांबाबत नाराजी व्यक्त करत कष्टकरी कामगारांच्या कल्याणाचा सरकारने विचार करावा अशी मागणी केली. CITU चा 50वा वर्धापन दिन, हा 50वा वर्धापन दिन साजरा करत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमचा संपूर्ण देशभरातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कामगार हा शारीरिक अंतर ठेवून आपल्या कार्यालयासमोर, घरासमोर, तसेच आपण ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी कामासमोर हा वर्धापन दिन साजरा करताना दिसत आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं केंद्र आणि राज्य सरकारला माझं सांगणं आहे, कामगार विरोधी जे काही कायदे करण्याचं काम या देशातलं केंद्र सरकार करीत आहे त्या सरकारला माझी विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगारांनी लढून मिळवलेले जे काय हक्क आहेत ते हिरावून घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. म्हणून माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगार विरोधी कायदे करून कामगारांच्या हिताच्या आड येऊ नका, कामगारांच्या हिताचं निर्णय घ्या एवढी विनंती या ठिकाणी मी करतो. आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व संघटित असंघटित कामगारांना मी या वर्धापन दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांना क्रांतिकारी लाल सलाम करतो. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणारे सफाई कामगार आणि पोलीस यांचा निवृत्त मंडलाधिकारी राजू पोद्दार यांच्या पुढाकारातून लक्ष्मीपुरी पानलाईन गणेश मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. आरोग्य निरीक्षक मनोज लोट, सफाई कर्मचारी मोहन बावडेकर, अनिल पवार, मनीषा मिसाळ, संदीप बावडेकर, केरबा कांबळे, दीपक बावडेकर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील पवार, कॉन्स्टेबल मुरलीधर रेडेकर, विजय माने, नामदेव पाटील, मुन्ना कुडची, बळीराम कांबळे, अशोक नंदे, इंद्रजित खडके, राजू सूर्यवंशी, युवराज सूर्यवंशी यांचा यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. महापौर निलोफर आजरेकर यांनी कोरोनाच्या संकट काळात महानगरपालिका प्रशासन शहरातील सर्व नागरिकांच्या बरोबर असून सर्वांनी मिळून कोरोनावर मात करू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महापौर आजरेकर यांचा राणी यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार यांनी सत्कारामुळे काम करण्यासाठी सर्वांनाच आणखी बळ मिळालं असल्याचं सांगितलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रियाज सुभेदार, माजी नगरसेवक बाळासाहेब मेढे, सुशील कोरडे, प्रदीप राठोड, संजय हिगिस्टे, रमेश कोरे, गणेश स्वामी, किशोर पोद्दार, रवी पोद्दार, राजू खाडे, भारत उपाध्ये, मंजित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा घरावर गुढी आणि भगवे ध्वज उभारून साजरा करा असं आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केलं आहे. अखंड सावधानता हा शिवरायांचा गुणच कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायला मदत करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेली 13 वर्ष 6 जूनला मराठा महासंघाच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी कोल्हापुरात निघणारी डॉल्बी विरहित आणि प्रबोधनात्मक भव्य पारंपरिक मिरवणूक हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण असतं. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, तज्ज्ञांच्या सहभागातून व्याख्यानमाला अशा उपक्रमांचंही दरवर्षी आयोजन करण्यात येतं. पण यावर्षी कोरोना संकटामुळे या सर्वांवर मर्यादा आल्या आहेत. सर्वांनी यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा घरी थांबून साजरा करावा
घरासमोर गुढी तसंच भगवे ध्वज उभारून शिवरायांच्या कार्याचं स्मरण करावं असं आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केलं. गेले अनेक वर्ष कोल्हापुरातील राज्याभिषेक सोहळा अत्यंत थाटामाटात व देशाला प्रेरणा देणारा अशा पद्धतीनं साजरा करण्यात येत आहे. आज संपूर्ण देशापुढं कोरोना या आजारानं महामारीनं मोठं संकट उभारलं आहे. अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अखंड सावधानता हा जो काय अत्यंत चांगला गुण आहे त्या गुणानुसार आपल्याला एक चांगली स्फूर्ती ह्या आजारातून बाहेर जाण्याची मिळेल असं आम्हाला वाटतं आहे. त्यामुळं आम्ही प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये असं ठरवलं की आपण हा यावर्षीचा जो सोहळा आहे तो अत्यंत साध्यापणानं छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिरी मुजरा करून घराघरावर भगवे ध्वज आणि त्याचबरोबर गुढ्या उभा करून साजरा करावा असे आम्ही तमाम शिवभक्तांना आवाहन केलेलं आहे. शिरोळ तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आज आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं घेण्यात आली. यामध्ये मोटार बोटींसह अन्य साहित्यांची चाचणीसुद्धा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये कमी पाऊस पडत असला तरी या तालुक्यांमध्ये कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांचं पाणी येत असल्यामुळं इथं पूरपरिस्थिती बिकट बनते. गेल्या वर्षी तर या तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला. यावर्षी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं संपूर्ण जिल्ह्यातच संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शिरोळ तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं नदीपात्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात प्रात्यक्षिकं घेण्यात आली. वजीर रेस्क्यू फोर्ससह स्थानिक नाबार्डींनी या आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. यावेळी प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यासह वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान राऊ पटेल, सागर सुतार हे उपस्थित होते. दरम्यान कुरुंदवाड नगरपालिकेनंही मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड नदीघाट परिसरात आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिका घेतली. यावेळी स्कुबा डायव्हिंग तसंच अन्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील साधन सामुग्रीचीही चाचणी घेण्यात आली. करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावात दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळं गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत विशेष दक्षता घेण्यात आली. कोरोना दक्षता समितीनं गावातील अत्यावश्यक सेवा हळूहळू सुरू करायला सुरुवात केली आहे. दरम्यान गावात सकारात्मक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीनं 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केलेल्या ग्रामस्थांवर पुष्पवृष्टी करत त्यांना घरी जाण्यासाठी आनंदानं निरोप देण्यात आला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून जे नियम घालून देण्यात आले आहेत त्या नियमांचं अनेक जण स्वतःहून पालन करतायत तर काहींना हे नियम पाळण्यासाठी भाग पाडावं लागतंय. क्वारंटाईन संदर्भातील नियमांचं पालन करण्यावरून तर काही गावांमध्ये गैरसमजातून वाद सुद्धा झालेत. पण रेड झोनमधून आलेल्या लोकांनी समाजासाठी नंतर पण स्वतःच्या कुटुंबासाठी अगोदर संस्थात्मक अलगीकरणात राहणं तितकंच गरजेचं होतं. त्यानुसार अनेक गावांमध्ये याचं चांगल्या पद्धतीनं पालन होताना दिसलं. निगवे खालसा गावात मुंबई तसंच गुजरातहून आलेल्या लोकांनी विना तक्रार या नियमांचं पालन केलं. गावात दोघांना कोरोनाची लागण झाल्यामुळं क्वारंटाईनच्या नियमांबरोबरच अन्य नियमसुद्धा काटेकोरपणे पाळण्यात येत होते. यामुळं गावात गंभीर वातावरण तयार झालं होतं पण संसर्ग टाळण्यासाठीची सर्व काळजी घेतली तर कोरोनाला घाबरण्याची गरज नाही यासाठी ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता समितीकडून सातत्यानं प्रबोधनही करण्यात आलं. यामध्ये आरोग्यसेवक प्रवीण मुळीक, आरोग्य सेविका संजीवनी शिंदे यांच्यासह कोरोना दक्षता समिती आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. ग्रामस्थांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यावी पण अनावश्यक भीती बाळगू नये यासाठीच संस्थात्मक अलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून घरी जाणाऱ्या ग्रामस्थांवर पुष्पवृष्टी करत त्यांना आनंदानं निरोप देण्यात आला. यावेळी सरपंच पांडुरंग महाडेश्वर, ग्रामपंचायत सदस्य अशोक किल्लेदार, सुमित चौगुले, पोलीस पाटील जयदीप किल्लेदार, अन्य ग्रामपंचायत सदस्य, कोरोना दक्षता समितीच्या सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग,
कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणार, प्रत्येक बातमीला न्याय देणार। एस न्यूज चं नऊचं बातमीपत्र, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। चित्रपट सृष्टीचं माहेरघर असलेल्या कोल्हापुरात 26 मे रोजी एका जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं लाईट कॅमेरा ॲक्शन हे शब्द घुमू लागलेत। कोल्हापुरातील निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकारांकडून गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात चित्रीकरणाला प्रारंभ व्हावा यासाठीच्या प्रयत्नांना यामुळे गती येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। कोरोनाच्या संकटामुळे मुंबई आणि पुण्यातील चित्रपट आणि मालिका निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे। आता पर्याय म्हणून कोल्हापूर हे चित्रपट आणि मालिका निर्मितीचं केंद्र म्हणून पुढे येत आहे। निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार या सर्वांनीच कोल्हापूरला पहिली पसंती दिली आहे। यानुसार पालकमंत्री सतेज पाटील हे सुद्धा कोल्हापुरात चित्रपट आणि मालिका निर्मिती उद्योग बहरावा यासाठी प्रयत्न करतायत। याचं पहिलं फलित म्हणून 26 मे रोजी ॲडव्हेंचर्स प्रॉडक्शननं सोनतळी इथं एका कंपनीच्या जाहिरातीच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे। यानिमित्तानं कलेचं माहेरघर असलेल्या कोल्हापूरमध्ये कोरोनाच्या संकट काळात सुद्धा लाईट कॅमेरा ॲक्शन हे शब्द घुमू लागलेत। पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर हे मालिकाने चित्रपट निर्मितीचं एक प्रमुख केंद्र बनेल असा विश्वास या क्षेत्रातील मंडळींकडून व्यक्त होतोय। गेल्या 2 महिन्यापासून कोरोनामुळे जे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण भारतभर शूटिंग जे ठप्प होतं, त्यामुळे सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ कधी एकदा शूटिंग सुरू होईल याची वाट पाहत होते। पण कुठेतरी कोल्हापूरमध्ये काही अनुकूल गोष्टी घडल्या आणि त्यामुळे शिवाय आपले पालकमंत्री माननीय सतेज पाटील साहेब, बंटीसाहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पाठिंब्यामुळे शूटिंग सुरू होण्याची चिन्ह दिसू लागलीत आणि स्थानिक ज्येष्ठ कलाकार देखील यासाठी पाठपुरावा करत होते। तर एकूणच सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे शूटिंग सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली आणि मागच्या मंगळवारी 26 मे रोजी आम्ही एका जाहिरातीचं शूटिंग केलं साहेबांच्या परवानगीमुळेच। स्काउट बंगला सोनतळी इथं या जाहिरातीचं शूटिंग झालं, नॅशनल लेवलची ॲड होती आणि या जाहिरातीमुळे एक चैतन्य संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये पसरलं आहे आणि कुठेतरी इंडस्ट्री पुन्हा सुरू होते याबद्दल सर्वांनाच आता एक खूप आनंदाची बातमी मिळाली आहे असं वाटतंय। कोल्हापूर हे कलेचं माहेरघर आहे, इथं चित्रीकरणाच्या दृष्टीनं सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत, अनेक चांगली स्थळंसुद्धा चित्रीकरणासाठी इथं उपलब्ध आहेत। याचा फायदा चित्रपट आणि मालिका निर्मितीला निश्चितपणे होणार आहे असा विश्वासही स्थानिक निर्माते दिग्दर्शक व्यक्त करत आहेत। कोल्हापूर आपण कलेचं माहेरघर म्हणतो, इथे सगळ्या गोष्टी शूटिंगच्या अनुषंगाने उपलब्ध आहेत, म्हणजे कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, कॅमेरा इथे अवेलेबल आहेत आणि कोल्हापूरला निसर्गाची देणगी इतकी सुंदर लाभली आहे की एकापेक्षा एक लोकेशन देखील इथे उपलब्ध आहेत, त्यामुळे एक संपूर्ण पॅकेज तुम्हाला कोल्हापुरामधून मिळू शकतं। आणि जसं की आपण प्रयत्न करतोच आहोत की पुण्या मुंबईतल्या प्रोडक्शन हाऊसेस इकडे यावेत आणि इथे निर्मिती व्हावी, त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये स्वतःच निर्मिती व्हावी या देखील आम्ही देखील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। या जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं एक सकारात्मक चित्र निर्माण होत आहे, त्यामुळं इतर निर्माते, दिग्दर्शक आणि निर्मिती संस्था कोल्हापूरला चित्रीकरण सुरू करण्यामध्ये अधिक रस दाखवतील असा विश्वासही व्यक्त होतोय। कोल्हापुरातील राजारामपूर येथील माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे यांच्या पुढाकारातून नागरिकांना मोफत होमिओपॅथी औषधांचं वाटप करण्यात आलं। आज दिवसभरात 1500 अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतला। कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच्या दक्षता घेण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे। या अनुषंगानं होमिओपॅथिक औषधांचा सर्वत्र आता मोठ्या प्रमाणात वापर होतोय। याच पार्श्वभूमीवर राजारामपुरी प्रभागातील नागरिकांना माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांच्या पुढाकारातून आणि शिवसाई क्लिनिकच्या डॉक्टर प्रियांका कवाळे यांच्या सहकार्यातून आर्सेनिक अल्बम 30C या होमिओपॅथिक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं। दिवसभरामध्ये 1500 लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला।
कोरोना संसर्ग टाळण्यासाठीच्या सर्व नियमांचं पालन करत हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक एन बी कवाळे, रंगराव देवपूजे, अमृत कवाळे, विजय हेगडे, ओंकार कवाळे आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील सुळंबी इथल्या विशाल राजेंद्र मोरे तरुणाचा पुण्यातील निगडी इथं बसच्या धडकेत मृत्यू झाला. लॉकडाऊनच्या काळात 2 महिने गावाकडे असलेले विशाल 4 दिवसांपूर्वीच कामावर हजर झाले होते. बुधवारी सायंकाळी त्यांच्या दुचाकीला बसची धडक बसून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यात मोकांतर्गत तसंच गंभीर गुन्हे दाखल असलेला इचलकरंजीमधील फरारी आरोपी पैगंबर कासिम मुजावर उर्फ पठाण याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पुणे जिल्ह्यातील आंबेगाव इथून ताब्यात घेतलंय. एलसीबीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली इकबाल महाद, सचिन देसाई, आसिफ कलईगार, प्रदीप नाकील आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. करवीर तालुक्यातील वडणगेतले रेशन दुकानदार अरुण नांगरे यांच्या वतीनं कोरोनाच्या काळात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सरकारी रुग्णालयांसाठी 1 लाख रुपये किमतीची उपकरणं उपलब्ध करून दिली आहेत. करवीरच्या तहसीलदार शीतल भामरे यांच्याकडे ही उपकरणं नुकतीच सुपूर्द करण्यात आली. आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेसोबतच सरकारमान्य रेशन दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देत लॉकडाऊनच्या काळामध्ये चांगली सेवा बजावली आहे. हे आपलं कर्तव्य पार पाडून न थांबता वडणगेतील रेशन दुकानदार अरुण नांगरे यांनी सामाजिक बांधिलकीसुद्धा जपली आहे. त्यांनी सरकारी रुग्णालयांसाठी तब्बल 1 लाख रुपयांची साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये ऑक्सिजन सिलेंडरसह इतर साधनसामुग्रीचा समावेश आहे. करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भामरे यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, करवीरचे तालुका पुरवठा अधिकारी दत्तात्रय पाडळकर, पुरवठा निरीक्षक लक्ष्मीकांत पाटील, रवींद्र मोरे, बाबासाहेब पाटील, विजय पाटील, संदीप पाटील यांच्यासह रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. एकीकडे तालुका प्रशासनाची जबाबदारी असतानाच दुसरीकडे संवेदनशीलता जपणाऱ्या शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांचं तालुक्यात विशेष कौतुक होत आहे. असं त्यांनी नेमकं काय केलंय बघूयात आमचे शिरोळ तालुका प्रतिनिधी सतीश पाटील यांच्या या विशेष वृत्तातून. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. सर्वांमध्ये असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही. आईचं महत्त्व सांगणारे कवी फमू शिंदे यांचे हे शब्द. खरं तर आईचं प्रेम माया अशी शब्दात बांधणं कठीणच. त्याची अनुभूती घेणं यातच खरं सुख आहे. त्यामुळंच काही काळासाठी सुद्धा आईचा वियोग सहन करणं अशक्यप्राय होतं. पण औरवडमधल्या एका 12 वर्षाच्या चिमुरडीला कोरोनाची लागण झाली आणि तिला आईसह कुटुंबातल्या सर्व सदस्यांचा वियोग सहन करावा लागला. उपचारासाठी तिला एकटीला CPR-मध्ये राहावं लागलं. घरच्यांशिवाय एकटी राहणं या मुलीसाठी आणि मुलींशिवाय राहणं तिच्या कुटुंबियांसाठी त्रासदायक होतं. पण एरवी तालुक्याच्या प्रशासन प्रमुख म्हणून कठोर निर्णय घेणाऱ्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्यातलं आईचं ममत्व जागं झालं आणि त्यांनी आपल्या व्यस्त कामांमधून वेळ काढत या मुलीशी संवाद साधला. कोरोनावर उपचार घेणाऱ्या मुलीसाठी हा मोठा आधार होता. त्यांच्यामधल्या या आईपणामुळं, कोरोना संसर्गामुळं कुटुंबापासून ताटातूट झालेल्या त्या चिमुरडीला मोठं बळ मिळालं. तसं बघितलं तर अनेकांना ही गोष्ट छोटी वाटेल, पण महत्त्वाच्या पदांवरील अधिकारी मानवी भावविश्वातील घालमेल ओळखून काम करत असेल तर त्याला लोकांची खरी नस सापडली आहे असं म्हणतात. डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी त्यांच्या कृतीतून आपल्यातील ममत्व दाखवतानाच आपण ज्या जनतेचे सेवक म्हणून काम करतो त्यांच्या भावना समजून घेणं हे आपलं कर्तव्य असल्याचं दाखवून दिलंय. तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी स्वतः तसंच आपल्या मुलीला सुद्धा CPR-मध्ये उपचार घेणाऱ्या त्या 12 वर्षाच्या मुलीशी संवाद साधायला लावत भावविवश झालेल्या मुलीच्या कुटुंबियांशी एक प्रकारे नातं जोडलं. डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्यामधली ही संवेदनशीलता फक्त आत्ताच दिसलेली नाही, तर त्यांनी तहसीलदार म्हणून काम करताना, लोकहिताचे अनेक निर्णय घेताना हीच संवेदनशीलता जपली आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासह अनेकदा कठोर निर्णयसुद्धा त्यांनी घेतलेत. कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालत काम करताना त्यांनी जपलेली माणुसकी ही तालुक्यासह जिल्ह्याच्या कौतुकाचा विषय ठरतीय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि संभाव्य महापुरासंदर्भातील उपाययोजनांची माहिती घेण्यासह लोकांशी संवाद साधत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिरोळ तालुक्यातील गावांचा दौरा करतायत.
नुकताच त्यांनी गणेशवाडीसह परिसरातील गावांचा दौरा केला. गेल्या वर्षीच्या महापुराच्या धसक्यातून शिरोळ तालुका बाहेर पडत असतानाच कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं. त्यात आता पुन्हा पावसाळा येतोय. या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या अनुषंगानं आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्यांमधील गावांचा दौरा सुरू करत लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. कोरोना काळात घ्यावायची दक्षता, त्याचबरोबर महापुराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांसंदर्भात ते प्रशासन आणि लोकांशी चर्चा करतायत. आज शुक्रवारी गणेशवाडी, शेडशाळ, कवठेगुलंद, आलास, बुबनाळ, गौरवाड आणि औरवाड या गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी महापुरामध्ये जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी आत्तापासूनच योग्य ती दक्षता घ्या असं आवाहन प्रशासनाला करतानाच लोकांनीही योग्य ती काळजी घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं आवाहन केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. काल रात्री उशिरा यामध्ये भर पडून रुग्णसंख्या 500 पार झाली. आज दिवसभरात सुद्धा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतील वाढ सातत्यानं सुरूच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं होत असलेली वाढ आजही कायम राहिली. काल रात्रीपासून रुग्णसंख्येत वाढ होऊन सकाळी रुग्णसंख्या 500 पुढं गेली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत या रुग्णसंख्येनं 550 टप्पाही पार केलाय. सकाळी 10 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 507 इतकी होती. दुपारी 3 वाजेपर्यंत त्यामध्ये नव्या 19 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडून ही संख्या 26 पोहोचली. त्यानुसार दुपारी 3 वाजता पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 533 झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यामध्ये आणखी 20 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडून ही संख्या 553 पोहोचली आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 553 इतकीच राहिली असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील 118 जण बरे झालेत. कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 431 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून यापैकी 12 जण गंभीर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 22,035 जणांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी 18,493 जणांचे स्वॅब चाचणीचे अहवाल हे निगेटिव्ह आलेत. 553 जणांच्या स्वॅब चाचणीचे अहवाल आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेत. अजून 2,923 जणांच्या स्वॅब चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. 14 जणांच्या स्वॅबचे नमुने नव्यानं तपासण्यात आले तर 52 जणांचे स्वॅब नमुने हे नाकारण्यात आलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आता अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. आजच लॉकडाऊन 5 घोषणा झाली आहे. लॉकडाऊनची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली असली तरी या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता यापुढच्या टप्प्यामध्ये अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारनं आज 5व्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा केली आहे, पण यामध्ये विविध गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. शाळा महाविद्यालयं मात्र 30 जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. जुलै महिन्यात याबाबत राज्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारकडून आज लॉकडाऊन 5व्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नवीन मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत. मात्र लॉकडाऊन आता फक्त कंटेनमेंट झोन पुरताच मर्यादित राहणार असून टप्प्याटप्प्यानं विविध गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येते. 8 जूनपासून काही बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. यानुसार धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल 8 जूनपासून सुरक्षित अंतराचा नियम पाळत सुरू राहणार आहेत. मास्कचा वापर या ठिकाणी करणंही अनिवार्य राहणार आहे. 30 जूनपर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये मात्र लॉकडाऊन संदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. जुलै महिन्यामध्ये शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारांबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं आज केंद्र सरकारनं जारी केलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलंय. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये हवाई प्रवास, मेट्रो, रेल्वे, सिनेमा हॉल, जिम, उद्यानं, जलतरण तलाव, बार हे सुरू करण्यासंदर्भात त्यावेळीच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं या आदेशामध्ये नमूद करण्यात आलंय. त्याचबरोबर या आदेशामध्ये आंतरराज्य वाहतुकीसाठी
आता कोणत्याही पासची गरज राहणार नाही. केंद्र सरकारनं लॉकडाऊन 5 संदर्भातील मार्गदर्शक तत्व आज जाहीर केली असली तरी राज्य सरकार आता या संदर्भात आणखी काय बदल करणार आहे की नाही हे स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील लॉकडाऊनच्या 5व्या टप्प्यातील स्थिती नेमकी काय असेल हे स्पष्ट होणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण तरुणींना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सतेश पाटील यांनी केली माझं कोल्हापूर माझा रोजगार अभियानाची घोषणा. उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राकडून अभियानाचं स्वागत. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास धूम्रपान केल्यास आता दंडात्मक कारवाईसह सार्वजनिक सेवा करावी लागणार आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती. कोल्हापुरातील भोंदूबाबा प्रवीण फडणीसनं जमवली मोठी माया फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता. आणि प्रसिद्ध लेखिका शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य अनुराधा गुरव यांचं निधन साहित्य आणि शिक्षण क्षेत्राची हानी झाल्याची भावना. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.